जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाथर्डी शहरातील संघर्ष महिला ग्रुपच्या वतीने 60 महिला देवगड दर्शनासाठी रवाना झाल्या. यावेळी संघर्ष महिला ग्रुपच्या वतीने जुन्या बस स्टँडवर एका कष्टकरी महिलेचा सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी शहराच्या वतीने महिलांना शुभेच्छा देऊन सन्मानित केले. यावेळी हरिभाऊ ओहळ, किशोर पारखे, कृष्णा रेपाळ, भारतीताई असलकर, सुनीता उदबत्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ गर्जे म्हणाले की पाथर्डी शहराच्या विकासासाठी संघर्ष ग्रुपमधील महिलांचे मोठे योगदान आहे. ही शहरासाठी कौतुकाची गोष्ट असून भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना सन्मानाचे स्थान आहे. पुरुषांना घरातील जबाबदारी समर्थपणे पेलण्यामागे महिलांचे मोठे योगदान असते. त्यामुळे समाजात महिलांना मानाचे स्थान देऊन जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. या सर्व महिला पाथर्डी शहराच्या जडणघडणीत, पाथर्डी शहराच्या विकासासाठी त्यांचं योगदान सर्व क्षेत्रात राहिलेलं आहे आणि निश्चितच ही आपल्यासाठी, शहरासाठी खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आणि असं पण बघितलं तर भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचा सन्मान केलेला आहे. आपले सर्व देवी देवता, देवींना एक वेगळं स्थान आहे आणि त्यातच महिलांना ओळखलं जातं. देवीच्या जागेवर महिलांचं स्थान असतं. तसेच भारतीताई असलकर यांनी शहरातील महिलांना शुभेच्छा देऊन आभार मानले. यानंतर महिला देवळ दर्शनासाठी रवाना झाल्या.